भारतीय रेल्वेत वक्तशीरपणाचा चांगला अभाव आहे. वेळापत्रकानुसार रेल्वे धावत नसल्यानं होत असलेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात असतं, परंतु ते थेट दिसून येत नाही. रेल्वेच्या या अवगुणामुळे खासगी वाहतूकदारांचं चांगलंच पेव फुटलंय. रेल्वेनं आता वक्तशीरपणा न पाळल्यास नुकसान भरपाई देण्याची नवी योजना सुरू करण्याचं ठरवलंय. त्यानुसार एखादी रेल्वे जर एक तास उशिरा आली तर त्यातून प्रवास करू पाहणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 100 रुपये मिळणार आहेत. तेजस एक्सप्रेस संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. लखनौ ते दिल्ली दरम्यान सुरू होणाऱ्या वेगवान तेजस एक्सप्रेस संदर्भात IRCTCनं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रवासी विम्यासह रेल्वेला विलंब झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेला एक तास विलंब झाल्यास प्रत्येक प्रवाशाला 100 रुपये, तर 2 तासांपेक्षा अधिक वेळ विलंब झाल्यास प्रत्येक प्रवाशाला 250 रुपये इतकी भरपाई देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग भारतीय रेल्वेच्या इतिहासात होणार आहे.